आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम। आणि प्राइम टाइमच्या अगदी सुरुवातीला महाराष्ट्रामधील 10 लाख कुटुंबांशी निगडीत या घडीची मोठी बातमी, कारण पुण्यामध्ये एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील पारा 10 अंशांखाली गेलेला आहे आणि अशाच कुडकुडत्या थंडीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलंय। हे आंदोलन आहे MPSC च्या परीक्षार्थ्यांचं। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेलं आंदोलन रात्रीचे 9 वाजलेले आहेत तरी सुद्धा सुरूच आहे। पुण्यातील अलका चौकात 11 तासांपासून आंदोलक ठिय्या देऊन बसलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा। सरकार विरोधात घोषणाबाजी करत या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता ही या क्षणाची मोठी बातमी। आणि याच कुडकुडत्या थंडीमध्ये ज्या ठिकाणी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे, थेट पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, खरं तर कुडकुडती थंडी आहे, दुसरीकडे अनेक प्रकारच्या मागण्या आहेत आणि या मागण्यांवरून राजकीय वातावरण जे आहे ते आणखी आज गरम होण्याची शक्यता आहे। यावेळेला आंदोलक विद्यार्थी गेल्या 11 तासांपासून आपल्या मागण्यांवरती काय ठाम आहेत, काय या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, अवघा महाराष्ट्र पाहतोय। या UPSC च्या धर्तीवरती अभ्यासक्रम जो आहे तो लागू करावा किंवा तशा पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्या याबाबत ज्या चर्चा सुरू होत्या त्या यंदाच्या वर्षी लागू करण्याच्या ऐवजी 2025 पासून लागू करावा अशी मुख्य मागणी जी आहे। राज्यसेवा नवीन पॅटर्न जो आहे ती या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि सकाळपासून ते आंदोलनासाठी बसलेले आहेत। मात्र या आंदोलनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विद्यार्थीचे नेते जे आहेत आणि युवक जे आहेत प्रवक्ते जे आहेत ते सकाळपासून सहभागी झालेत। बरोबर असंच चित्र हे महाविकास आघाडीचं सरकार असताना गोपीचंद पडळकर यांनी घडवून आणलेलं होतं, त्यामुळे या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या मुद्द्याचा राजकीय वापर केला जातोय का हाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। देवेंद्र फडणवीसही दुपारी त्याच्या संदर्भामध्ये बोलले की हा अभ्यासक्रम कधी ना कधीतरी लागू करावाच लागणार आहे, त्याच्यामुळे या अशा पद्धतीनं चर्चा केली जाऊ शकते। मात्र अशा राजकीय जर या सगळ्याचा मुद्दा तयार करण्यात येत असेल तर तो कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनीही विचारला। अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत, त्यांनाही हा प्रश्न विचारू आपण। अतुलजी, सकाळपासून तुम्ही या आंदोलनामध्ये, तुमचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस गोपीचंद पडळकर असेच रस्त्यावरती इथंच पलीकडे नवी पेठेमध्ये झोपलेले होते आणि त्यांनी 3-4 तास विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन केलेलं होतं। या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुद्दे घेऊन राजकारण केलं जात आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। पॉलिटिसाइज केला जात आहे का, कारण हा मुद्दा तुमचं आंदोलन ॲड्रेस होणं इथपर्यंतच मर्यादित होता की प्रशासनाला वेठीला धरण्यापर्यंत साधारण 11 तास झाले हे विद्यार्थी बसलेले, तुमची भूमिका काय? असं आहे की विद्यार्थ्यांनी या सरकारवरचा विश्वास, या सरकारने विद्यार्थ्यांवरचा विश्वास गमावलेला आहे, हा मूळ मुद्दा आहे। तुम्हाला जर राजकीय वाटत असेल तर इथे कोण राजकीय आहे? मी स्वतः राजकीय, रविवार पे राजकीय आहे आणि विश्वास गमवायला हेच विद्यार्थी तुमचं सरकार असताना सुद्धा बसलेले होते 4 तास। ऐकून घ्या, आमचं सरकार असताना बसले होते तेव्हा जेव्हा परीक्षा होती कोविडची तेव्हा मुख्यमंत्री संध्याकाळपर्यंत आले, त्यांचा प्रश्न सोडवला होता, संध्याकाळच्या नंतर पुरं बसलेले नव्हते, हे पण तुम्ही लक्षात घ्या। आता मुद्दा असा आहे की या विद्यार्थ्यांनी सिलेबस पण मान्य केलेला आहे। आम्ही जर हा आंदोलन राजकीय करायचं असतं तर पहिले मुख्यमंत्र्यांची भेट कशाला घेतली असती, निलमताईच्या दालनामध्ये पहिले मीटिंग कशाला लावली असती MPSC सोबत? जर राजकीय जर करायचं असतं तर मग वेगळा मुद्दा होता ना, पहिले आंदोलन केलं असतं, पहिले भडकवलं असतं, मग बोललो असतो। आजही जेव्हा चर्चा केली त्याच्यानंतर DCM काय म्हणतात, तर DCM हे म्हणतात की आम्ही हे पोरं आज 25 म्हणतात उद्या 27 म्हणतील, तो पण ठराव इथे पारित करून घेतला की आम्ही, तुम्ही आज 25 डिक्लेअर करा, आम्ही विषय संपला। ही मुलं 2025 नंतर असतीलच कशावरून, तेव्हा नवीन ॲस्पिरंट असतील, त्यांनी भूमिका घेतली की नाही घ्यायची परीक्षा? असं असतं की सिलेबस लागू होतानाचा प्रश्न आहे, सिलेबस 25 लागू झाला की विषय संपतो, म्हणजे प्रत्येकाला मेसेज जातो आणि प्रत्येकाला 25 पासून या सिलेबसचा आपला अभ्यास करायचा आहे हा विषय होतो, त्यामुळे याला राजकीय वळण देण्याचं काही कारण नाही आहे आणि राजकीय करण्याचं पण काही कारण नाही आहे, कारण हे आंदोलन असं उलटं आणलेलं आहे। ठीक आहे, आता हे ज्याचं करणार काय पुढे, तुम्ही 10 वाजत आलेत आता, विद्यार्थी प्रशासन सगळे ताणलेले आहेत, करणार काय? काहीतरी तर भूमिका घ्यायला लागेल। पोलीस विनंती करते तुम्हाला विड्रॉ करा, तुम्ही अजून करत नाही आहे, नेमकं पुढं काय करायचं? असं आहे की मी विद्यार्थ्यांशी बोललेलो आहे, विद्यार्थ्यांचा अजूनही मूळ नाही आहे, आंदोलनामध्ये विद्यार्थ्याच्या अनुषंगानेच आपल्याला जावं लागेल आणि विद्यार्थी अतिशय शांततेने पहिलेपासून जेव्हा बोललो आणि याच्यापूर्वीसुद्धा विद्यार्थ्यांशी बोलत असताना सांगत होतो की गांधी मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, शांतीच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे। विद्यार्थ्यांची भूमिका आंदोलनाला बसायचं,
अतुल लोंढे आपल्या सोबत होते, ते या सगळ्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की काही जरी झालं तरी हे आंदोलन मागे घेणार नाही अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. वास्तविक ही आंदोलनं सातत्यानं पॉलिटिसाईज केली जातात. यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना अशाच पद्धतीने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना हाताला घेऊन आंदोलन केलेलं होतं. बरोबर. आता पुन्हा अतुल लोंढे रविवार पे राष्ट्रवादीच्या वतीनं, त्यामुळे मुद्दे खरंच विद्यार्थ्यांचे की राजकारणाचे हा प्रश्न आहे. नक्कीच याचं उत्तर जे ते प्रेक्षकांना शोधावं लागेल आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा, कारण विद्यार्थी या सरकारच्या आणि त्या सरकारच्या काळातही आंदोलन करतानाच आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद वैभव आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.